मित्र हो, आजचा दिवस हा एक अनोख्या आनंदाचा दिवस आहे. 1921 सालापासून अखंड 52 वर्ष ज्यांनी सर्व हिंदुस्थानभर सुरेल स्वरांचं छत उभारलं, ज्यांनी आपल्या प्रशांत गायनानं आपणा सर्वांची मनं प्रसन्न शीतल करून सोडली, आपल्या अंतःकरणाला निवारा दिला, स्वतःच्या सौम्य व्यक्तित्वाची गोड चांदण्यासारखी प्रभा सर्वावर पसरून दिली, त्या श्रीमती हिराबाई बडोदेकर ह्यांच्याच घरी आज आम्ही जमलो आहोत. त्यांच्या जीवनमानाच्या 79 वर्षांचा भरगच्च, बहुरंगी आणि भरझरी असा व्यक्तित्वपट आज आपण थोडासा उलगडून पाहणार आहोत. त्यासाठी मी अरविंद मंगरुळकर निमित्तभूत होऊन हिराबाईंचं संगीत, त्याची कोळीमोळी, त्यांचे गुरुजी, त्यांची संगीत नाटकं, त्यांचे प्रवास, भ्रमंती, वेगवेगळ्या विषयांचे अनुभव, वैयक्तिक आठवणी ह्यासंबंधी काही प्रश्न विचारणार आहे. जास्तीत जास्त त्यांनी बोलावं अशी अपेक्षा आहे. 1972 साली हिराबाईंचा संगीताचा शेवटचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी आपला तंबोरा 50 वर्षांनी खाली ठेवला. रसिकांना निरोपाचा मुजरा केला. पण त्यापूर्वीच्या 52 वर्षात हिराबाईंनी भारतभर मैफिली करून गाऊन कितीतरी मानसन्मान मिळवून स्वरांची लक्ष्मी दिगंत उधळून आपणा सर्वांना ऋणायित करून सोडलं. हे स्वरांचं ऋण आपण फेडू शकणार नाही, ते अविस्मरणीय आहे. आज त्या गात नाहीत, पण आमरसाप्रमाणे गोड अशा त्यांच्या आवाजाची आठवण झाली. त्यांच्या मुलायम लोचदार स्वराची लहर ध्वनिमुद्रिकामधून कानावर आली, त्यांचा प्रवाहित दीर्घ षड्ज ऐकला, म्हणजे आज देखील अंगावर सरसरून रोमांच उभे राहतात. निखळ आनंदात मन बुडवून जातं. मैफिलीची शांत स्तब्ध मूर्ती उभी राहते. आपण जणू देवघरातल्या नंदादीपाची ज्योत पाहत आहो आणि तिनं प्रकाशित होत आहो असं वाटतं. पण अशा प्रकारची सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हिराबाईंना अनेक दिव्यातून जावं लागलं आहे. कितीतरी कडूगोड अनुभव पचवावे लागले, वैयक्तिक त्याग करावा लागला, कर्जाचे डोंगर शिरावर घ्यावे लागले, अविश्रांत कष्ट उपसावे लागले. इतकंही करून त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कधीही मावळली नाही. हिराबाई ह्या अशा एक गायिका आहेत की ज्यांचं बाह्य दर्शन हे त्यांच्या आंतरिक व्यक्तित्वाशी संपूर्ण सुसंगत आहे. त्या जशा दिसतात ना, तशाच खरोखर आहेत. तसंच त्यांचं गाणं आहे, तसंच त्यांचं बोलणं चालणं आहे. हिराबाईंच्या जन्माच्या वेळेचा प्रसंग मोठा विलक्षण आहे. 29 मे 1905 ह्या दिवशी ही मुलगी मिर्झेला 7व्या महिन्यातच जन्मली. जन्मली ती मृतवतच, जन्मतःच मेलेली, म्हणून तिला कापडात गुंडाळून नेऊन टाकलं. पण डॉक्टरांनी बघू तर खरी म्हणून ते परित्यक्त बालक आणवलं. धुगधुगी वाटली आणि नंतर सजीव होऊन ही मुलगी जगात आली, आपणा सर्वांची झाली. आज 79 वर्ष झाली ती आपल्यात आहे. हिराबाईंचं जीवन हेच एक संगीत आहे. त्या संगीतासाठी जगल्या, संगीतामध्ये जगल्या. अनेकांचा संसार त्यांनी चालवला अगदी न कुरकुरता, आनंदी मनानं. पण त्यांच्या सोबतीला आणि त्यांच्या श्वासात संगीत होतं, म्हणूनच सर्व निभावलं. संकटांचा, दुःखांचा, अडचणींचा त्यांनी कधीही पाढा वाचला नाही की गर्गशा केला नाही. जणू संकटांचे देखील त्यांनी संगीतातले स्वरच करून टाकले. हिराबाई ह्या अशा संगीतात जगल्या, पण त्या मराठी संगीत नाटकात देखील खूप वावरल्या. नाटक कंपनीतलं काम हे त्यांना स्वतःला आणि रसिकांना आनंददायक झालं, पण आर्थिकदृष्ट्या फलदायी मात्र ठरलं नाही. त्यातून कर्जांची संकटं उभी राहिली. इतकंही असून त्या पुन्हा पुन्हा संगीत नाटकाकडे वळल्या. 1930 पासून 1965 पर्यंत त्या अधूनमधून नाटकं करीतच राहिल्या. त्यामध्ये त्यांनी त्या काळी 40,000 रुपयांचं कर्ज फेडलं. पण संगीतानं मात्र त्यांची कधीही फसगत केली नाही. नेहमी पाठिंबाच दिला, स्वर सतत त्यांच्याबरोबर उभा राहिला. हा फरक लक्षात घेता हिराबाईंना
पहिल्यांदा विचारावं असं वाटतं की चंपूताई, ज्या ह्या संगीतानं तुमची नेहमी सोबत केली त्या संगीतातले तुमचे गुरु अब्दुल वहीद खान हे होते हे सर्वांनाच आता माहीत झालेलं आहे, पण त्यांच्याविषयी थोडीशी जास्त माहिती सांगा ना आम्हाला. पहिले माझे गुरु सुरेश बाबू, माझे बंधू यांच्याकडून मी शिकले. बर. आणि मला गाण्याकडे माझं लक्ष जास्ती वेधायला हे पाहून शालेय शिक्षण माझं मागे पडलं. हां. मग आमच्या आई म्हणाल्या की तू गाणं शिकणार आहेस का, त्याला फार कष्ट आहेत. आणि तो काळ विचित्र होता. बर. फार कष्टाचे होते. मी म्हणलं मला गाणं शिकायचं, मला काय दुसरं शिक्षण घ्यायचं नाही. बर. तर सुरेश बाबूंनी गाण्याला सुरुवात केली शिकवायला. सुरेश बाबूंनी? हां. वर्षभर शिकत राहिले. परंतु घरातलं शिक्षण असल्यामुळे दोघांची भांडणं व्हायची. तंबुऱ्याची तारच कुणी तोडून ठेवली माझी म्हणून भांडायचे. मी कधी कधी गायला बसायची नाही, त्याला हट्ट करायची. हे ज्या आमच्या आईने पाहिलं ते म्हणाले बाहेरचा शिक्षक नेमला पाहिजे. आता मग आम्ही इंदूरला गेलो. इंदूरला होळी फार मोठी प्रमाणात व्हायची. होय होय. ती पाहण्यासाठी आमच्या मामाने आम्हाला पाठवलं. बर. अवश्य पाहून या म्हणाले तुम्ही. तिथं अब्दुल वहीद खान खासांचे भाचे, म्हणजे अब्दुल करीम खासबांचे भाचे, त्यांची पहिल्यापासून ओळख होतीच. बर. त्यांना गाणं ऐकवलं. ते गाणं ऐकून म्हणाले यार ह्या मुलीला कुणाकडे शिकू नका, मी शिकवणार. शाबास. आणि मी मुंबईला येणार आहे, त्या आपण शिक्षण सुरू करू. महिन्या दोन महिन्याने त्या आली तिथे मुंबईला. आधी गंडा बांधला. बर. गाण्याला शिकण्याला सुरुवात झाली. वर्षभर जाऊ दिलं चांगलं गाणं येईपर्यंत. बर. जेव्हा लाईन लागली व्यवस्थाशीर तेव्हा त्यांनी ताकीद दिली की मी शिकवित असताना कुठेही बाहेर गायचं नाही. मला विचारल्याशिवाय गायला तर मला आवडणार. अतिशय वाटी. गाण्या शिकवताना कुणी बसायचं नाही. पहिलं काय शिकवलं? पटदीप राग. आणि किती वर्ष तालीम झाली? 5 वर्ष. पहिलं तुमचं जाहीर गायन कधी झालं बरं? विष्णू दिगंबर गांधर्व महाविद्यालयाचे जे होते त्यांचा समारंभ होता वार्षिक, आणि त्यासाठी म्हणून त्यांनी निरव पाठवला आमच्या आईना की तुमची मुलगी चांगली गाते असं मी ऐकलंय, त्या ह्या समारंभात गाऊ द्या. आम्हाला भीती वाटली की खासवांना न विचारता आपण कसं काय घ्यायचं. आमच्या आईने धाडस केलं की म्हणाले काय हरकत नाही. आणि विष्णू दिगंबर पण म्हणाले की फारच रागवले तर माझ्याकडे घेऊन या. मी समजूत घालीन. मग रागावले का खासाहेब? ऐका ना, ते पट्टदीप गायल्यावर ते जिकडे तिकडे झालं. एक मुलगी फार चांगली गायली आज, आणखीन त्यांच्या कानावर गेली बातमी. त्यांच्या इतर शिष्यांनी त्यांना भडकवलं की तुम्हाला न विचारता कशी गायली. मग घरी आले आमच्या आणि त्यांनी विचारलं गाणं झालं का. मी म्हटलं होय, कोणाला विचारून गायले. ते आमच्या आईने वगैरे समजूत काढली त्यांची. आणि मी असं ऐकलंय की खासाहेब शिकवताना तुम्ही काही दिवसांनी त्यांना सांगितलं की आता कंटाळा आला या रागाचा, दुसरा राग निवडा म्हणून. खरं आहे का? एकदा मुलतानी शिकवित होते. 3 महिने चालली होती मुलतानी. बर. तर मी खासाहेबनं म्हटलं की खासाहेब आता आपण आज राग बदलूया का. ते म्हणाले काय हरकत नाही, पहिल्यांदा हा राग मला चांगला 1 तासभर गाऊन दाखव. बर. म्हणजे आपण ते बसलं की काय ते पाहूया, मग बदलूया. मात्र एक अट आहे. काय? की एकदा जी लकीर गाण्याची गिल्ली आहे ती परत येता उपयोगी नाही, नवीन आलं पाहिजे. तसंच म्हणायचं नाही आणि 1 तास गायला पाहिजे. मला वाटलं रोज 2-3 तास खासांच्या पुढे मी गात बसत जी, ते 1 तास म्हणजे काय सहज होईल. झाली सुरुवात. खासांनी घड्याळ हातातलं काढलं, खाली ठेवलं आणि तक्केरं टेकून बसले.
काहीतरी पाऊण तासामध्ये सगळं संपलं मटेरियल, त्या तंबूरा खाली ठेवला मी. ते म्हणाले गा ना. मी म्हटलं मला पुढे नाही येत. मग म्हणे म्हणे दुसरा राग घ्यायचा का? नको म्हटलं मी, हाच पुन्हा घेऊया. बर, तुम्हाला गान कोकिला ही पदवी जुन्या काळापासून मिळाली आणि ती पदवी दिली कोणी तुम्हाला? दादासाहेब खापर्डेंनी. हा म्हणजे त्यावेळेचा राजकारणी पुरुष, म्हणजे बालगंधर्वांना टिळकांनी पदवी दिली बालगंधर्व ही, आणि तुम्हाला गान कोकिला ही त्यांचेच सहकारी दादासाहेब खापर्डे यांनी दिली. बरं, आता त्यावेळेला आज दौरे पुष्कळ झालेले आहेत गवायांचे परदेशाला, पण त्यावेळेला म्हणजे 1948 साली तुम्ही आफ्रिकेचा दौरा केलेला होता, त्याची थोडीशी हकीकत आणि जमली तर एखादी आठवण सांगा ना. आम्ही आफ्रिकेला गेलो तर दुसऱ्या दिवशी जलसा होता. बर, जलशामध्ये मीना जोशी म्हणून नाच करत होती, द्विजी जोग व्हायलन वाजत होते, बाबुरा गात होते, वसंतराव देशपांडे तबला वाजत होते. हे सगळं 11 माणसं आम्ही गेलो होतो, जादूगार भोपळे पण होते. बर, 11 माणसं, सगळा खर्च माझाच होता. आणि इतक्या लोकांना घेऊन आम्ही गेलो, 6 महिन्याचा दौरा काढला. गेल्याबरोबर दारेसलामला आम्ही उतरलो. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राचे सगळे एडिटर आले, मुलाखत घ्यायला. म्हणाले तुमचा कार्यक्रम तरी काय आहे? मग त्यांना सगळं सांगितलं आम्ही. तर ते म्हणाले की सिनेमाची गाणी नाही का म्हणणार तुम्ही? मी म्हणले छे. मग म्हणे तुम्हाला पैसे मिळणार नाही, हात हातवीत जावं लागणार, इथं कुणाला गाणं कळत नाही. ठीक आहे म्हटलं मी, नुसता प्रचार करून जाईन. नगर जरी नाही ऐकलं तरी फुकट गाणं ऐकवीन, मग तरी ऐकतील की नाही म्हटलं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्या दिवशी गाणं ऐकल्यानंतर दुसऱ्या जलसाला अलोट गर्दी दारेसरावला. आणि मग खाजगी गाणी जवळजवळ 10-12 झाली तिथे. तर प्रत्येक गाण्याला लोक भरपूर यायची, म्हणजे जलशापेक्षा गाणीच आमची जास्ती झाली. म्हणजे स्वतःच्या हिमतीवर हा तुम्ही सबंध आफ्रिकेचा दौरा इतक्या लोकांना घेऊन पार पाडला तुम्ही, आणि त्यात फायदा फार झाला का? नाही, कर्ज झालं, 10,000 रुपये कर्ज झालं. कर्जाची कहाणी ही तुमच्या जीवनालाच लागलेली आहे. होय, धाडस करायचे परंतु काहीतरी संकट यायची. बरं, ह्या कॉन्फरन्सेसला तुम्ही जायला लागला त्यावेळेला कलकत्त्याला तुमचा गौरव फार झाला असं ऐकलं, तर या कलकत्त्याच्या संगीत परिषदेमधली एखादी आठवण सांगा बरं. कलकत्त्याला मला पहिल्यांदा केशरबाई घेऊन गेल्या. केशरबाईंनी तारीफ केली तिकडे की हिराबाई फार चांगल्या गातात, तुम्ही घेऊन या त्यांना. ते म्हणले तुम्हीच घेऊन या. मग त्या म्हणाले हिराबाई माझ्याबरोबर चला. आम्ही स्टेशनवरनं खाली उतरलो तर माझी आई जरा मोठ्या अशा अंगाबिंगाने होत्या, केसरबाई पण अंगाबिंगाने चांगल्या होत्या, आम्ही म्हणजे फाटकी नुसती. तर खाली उतरल्यावर त्यांना केशरबाई म्हणून म्हणणं, केशरबाईंनी ओळख करून देण्यापूर्वीच केशरबाईंचे पूर्वी ज्या मोठ्या बाई आलेल्या आहेत त्या हिराबाई असं समजले. ते म्हणून त्यांना हिराबाई म्हणून नमस्कार केला. ते म्हणाले मी नाही हिराबाई. मग कुठे आहेत म्हणाले. ते बाजूला उभे होते. तर ते त्यांना जरा चिंता उत्पन्न झाली की ही काय गाणार आता एवढ्या मोठ्या समारंभात, अगदीच फाटकी दिसते. केशरबाई म्हणाले तुम्ही ऐका तर खरं माझं, ऐका तुम्ही, यांचं गाणं ऐकल्यावर तुम्ही मला विसराल, म्हणून त्यांनी तारीफ केली. नंतर रात्री गाणं ऐकल्यानंतर फार खुश झाले. त्याच कॉन्फरन्समध्ये रोशनार आल्या होत्या का? त्या नाही, पण त्याच्या पुढल्या कॉन्फरन्समध्ये आल्या. त्यांची आठवण सांगा बरं. सगळे मोठमोठे गायक होते. आले अकबरचे वडील, अल्लाउद्दीन खान साहेब, पंडित ओमकारनाथ, पटवर्धन, हफीज अली अहमद खान,
फार मोठे मोठे लोक रविशंकर गडबडे गुलाम अली हे सगळे आलेले होते. नहार बाबूंची कॉन्फरन्स बर त्यांनी केलेली होती. अलट गर्दी होती अगदी. त्यात रोशनारा बेगमला बोलवण्यात आलं होतं. ठीक. हां त्या नवीनच आलेल्या होत्या. त्यांना बोलवलं आणि त्यांचं गाणं पहिल्यांदा ठेवलं गेलं. हां तुमच्या आधी? माझ्या आधी ठरलं होतं खरं म्हणजे माझं पहिल्यांदा आणि मग त्यांचं. तर त्या म्हणाल्या मी तुमच्याहून लहान आहे मी पहिल्यांदा गाऊन घेते. केशरबाई पण होत्या. गाणं सुरुवात झाली. शंकरा राग गायल्या रोशनारा. 10:30 सुमार त्यावेळेला भैरवी कशी वाटेल आणि इतर गाणारे होते ते म्हणाले हिराबाई हे काय हो तुमच्या घराण्याची बाई ही हिला समजत नाही का म्हणाले. मी म्हटलं काय हरकत नाही मी सुरुवात करते पुन्हा पहिल्यापासून. गाणं चांगलं झालं बाईंचं आणि त्या बाजूला झाल्यावरती माझं गाणं सुरू झालं. मी मारू बिहा गायले बर नंतर होरी गायले. तर होरीच्या वेळेला सैगल हे सेक्रेटरी होते ते आत आले स्टेजवर आणि मला हात केला त्यांनी थांबा म्हणून. का? ते म्हणाले माझ्याकडे गोड कामगिरी आली आहे. म्हणाले आज सर्व लोकांनी मिळून 12 मेडल्स म्हणाले हिराबाईंना दिलेले. 12 सुवर्ण पदकं. एका खेपेत 12 आत्तापर्यंत कोणालाही मिळालेलं नाही. बर हे गाण्यासंबंधी झालं. आता गाण्याबरोबर नाटकाचाही नाद तुमचा फार जुन्या काळापासून आहे आणि नूतन संगीत विद्यालयाची नाट्यशाखा म्हणून तुम्ही काढलेली होती. त्या नाट्यशाखेमध्ये तुमचा सहकारी वर्ग कोण कोण होता? पहिल्यांदा ही कल्पना नाटकाची आम्हाला मुळीच नव्हती काही. परंतु गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बिडस हे दोघंही आमच्या घरी आले आणि आमच्या आईला म्हणू लागल्या की बायकांची काम बायकांनी करावीत हा आमचा आमची कल्पना आहे. हां त्यावेळेला वादही चालला होता. बायकांची कामं पुरुषाबरोबर करायची करावी की न करावी ह्याचा वाद चाललेला होता. सगळं जुळून आलं आमचं सगळं व्यवहारात काहीतरी बदल झाला त्यामुळे ते मागे पडले. मग नंतर विद्यालयाचे आम्ही नाट्यशाखा काढली. ही नाटक कंपनी तुमची टिकली किती वर्ष? 4 वर्ष 29 ते 34 सालापर्यंत. आणि कोणकोणत्या नाटकांचे प्रयोग झाले? सौभद्र मान अपमान विद्याहरण पुण्यप्रभा संशय कल्लोळ युगांतर जागती ज्योत शिवाजीला शिवाय. नंतर 1944 साली मी तुमचं काम पुन्हा पाहिलं. नारायण राणेंच्या बरोबर. कोणतं नाटक? सौभद्र. 10 वर्ष मध्यंतरी काम केलंच नाही मी. 1934 मध्ये कंपनी मोडली ते 44 पर्यंत काम केलंच नाही मी. नारायणांच्या आग्रहामुळे पुन्हा परत मी सुभद्रेचं काम केलं. पण त्यानंतर पुन्हा 1965 पर्यंत अधूनमधून तुम्ही कामं करीतच राहिला. हो नाटकाच्या बरोबर त्याच वेळेला किंवा आगे मागे असेल चित्रपटातही तुम्ही काम केलं. 3 चित्रपटात काम केलं. सुवर्ण मंदिर प्रतिभा भक्त जनाबाई. पण चित्रपटाने काही फायदा दिला का तुम्हाला? ते नवा रुपयाला आलेच नाहीत. पर पहिला जलसा तुमचा कोणत्या वर्षी झालं? तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी झालं? बरं काहीतरी 16-17 वर्षाची असेल. 16-17 वर्ष. आणि कुठे झाला? विजय आर्यभूषण थिएटरमध्ये पुण्याच्या. पुण्यालाच झाला. बरं आता तुमचा जो आफ्रिकेचा दौरा झाला त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमचे मानसन्मानही बरेच झाले आणि त्यानंतरही एक मोठा दौरा झाला तो म्हणजे मला आठवतो तो चीनचा दौरा. तो चीनच्या राज्यानेच केलेला होता. हां तो फार मोठा झाला. आता हा इतका जो तुमचा कर्तृत्वाचा भाग निघाला त्यामध्ये
अकादमीचा पुरस्कार तुम्हाला मिळाला 1965 साली, 70 साली पद्मभूषण हा सन्मान मिळाला, 80 साली तानसेन पदक मिळालं, मला वाटतं विष्णुदास भावे सुवर्ण पदकही तुम्हाला 1974 साली मिळालं, आणि बालगंधर्वांचंही पदक मिळालं मला वाटतं. असे बरेच मानसन्मान तुमचे झाले. आता वैयक्तिक गोष्टीसंबंधी बोलायचं म्हणजे तुमचं कुटुंब हे केवढं होतं? 8-10 माणसं होती. आम्ही 5 भावंड, आमच्या आई. पण ह्यामध्ये, ह्या कुटुंबामध्ये तुमचे शिष्य शागिर्दही होतेच. शिकून जाणारे होते शिष्य शागिर्द वगैरे. माझे जवळजवळ आतापर्यंत 52 आहेत. 52? त्यातल्या 7-8 जणी चांगल्या गातात. आणि तुमच्या बहिणी आहेत ना? हो, सरस्वतीबाईंना मी शिकवलं, कमळाबाईंना पण मी शिकवलं. आणि सुरेशबाबूंची भूमिका काय होती त्यात? अब्दुल करीम खान सरांच्याकडे जे त्यांनी तालीम घेतली होती. बरं, ह्या व्यतिरिक्त आणखीन एका गोष्टीचा विशेष उल्लेख करायला पाहिजे, म्हणजे तुमची धर्मशील आणि भाविक वृत्ती. कोणाकोणाच्या पुढे तुमचं, म्हणजे ज्यांना संत म्हणता येईल अशा कोणापुढे तुमचं गाणं झालेलं आहे? साईबाबा शिर्डीचे. प्रत्यक्ष पाहिलं तुम्ही? लहान होते मी, 9 वर्षाची. बर. त्या कमळाबाई टायफॉइडने आजारी होत्या. हां. आणि डॉक्टरने सांगितलं की ही मुलगी काय जिवंत राहणार नाही आमच्या आईनं. हां. आईनं सांगितलं की ही मुलगी राहणार नाही, तर म्हणे हे जे मरणार आहे तर साईबाबांच्या पुढ्यात नेऊ टाकते. म्हणून त्यांनी उचलली. हां. आणखी न्यायला गेले ते शिर्डीला. त्यावेळेला रामनवमीचा उत्सव चाललेला होता, तर मी बरोबर गेलेले होते, 9 वर्षाची होते. पण मला अगदी आठवतं की दोन्ही जवळ बसलेले होते आणि आमच्या आईंच्या हातात ते मूल पाहून ते म्हणाले, मरत नाही आण इकडे. शाबास. आणि अंगारा काढून कपाळ लावला, तोंडात घातला आणि जा म्हणाले, रडते कशाला. हा अनुग्रह आहे तुमच्यावर मोठा. त्याचप्रमाणे मला वाटतं माणिक प्रभूंनाही तुम्ही पाहिलेला आहे. त्यांनाही गाणं ऐकवलं, त्याने आशीर्वाद दिला होता की मोठी गायिका होशील. ह्या व्यतिरिक्त गांधीजींच्या पुढे तुम्ही भजनं म्हटली, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1947 साली तुम्ही वंदे मातरम सर्व राष्ट्राला दिल्लीहून ऐकवलं. 1947 साली 12:20 रात्री मी गायले. जेव्हा पहिल्यांदा मला तार आली की तुम्हाला वंदे मातरमसाठी बोलवले, तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. दिल्लीला गेल्यावर 12:20 मी वंदे मातरम गायले. त्यावेळेला झेंडा खाली उतरवला ब्रिटिशांचा. वाह. आणि जवाहरलाल नेहरूंनी वरती चढवला. ही केवढी मोठी गोष्ट आहे तुमच्या जीवनातली आणि सर्व राष्ट्राच्या जीवनातली. फार मोठी गोष्ट आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासात कायमची नोंद होण्यासारखं तुमचं असं नाव त्यावेळेला झालेलं आहे. अगदी. असो, चंपूताई, तुमच्याबरोबर या गप्पा गोष्टी करताना आज मी तिला अतिशय आनंद झाला. आता तुमची प्रकृती इतकी चांगली जरी नसली तरी जितकं शक्य आहे तेवढं तुम्ही अगदी मोकळेपणानं बोललात, ह्याबद्दल तुमचे अतिशय मी आभार मानतो आणि रजा घेतो आता.